गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण अकाऊंटचा सेवन्टीन्थ लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे ठीक आहे तर तुम्हाला काल आठवत असेल काल आपण प्रॉब्लेम नंबर सिक्सला सुरुवात केली होती जसं मागच्या आठवड्यात आपण थोडेसे मोठे आणि डिफ डिफिकल्ट प्रॉब्लेमला स्टार्ट केली होती तसंच ह्या आठवड्यातसुद्धा तसाच मोठा आणि एक थोडंसं अवघड म्हणलं तरी चाललं पण असे प्रॉब्लेम आपण सुरुवात केले तर कालच्या लेक्चर्समध्ये आपण प्रॉब्लेम नंबर सिक्स तुम्ही स्क्रीनवर बघू शकता प्रॉब्लेम नंबर सिक्सला आपण सुरुवात जरी केली असली तरी तो काल आपण कम्प्लीट केला नव्हता काल आपण त्यातला हाफ हाफ मीन्स पंधरा तारखेपर्यंतचा प्रॉब्लेम कम्प्लीट केला होता आज आपण ज्या बाकीच्या ज्या रिमेनिंग ट्रान्झॅक्शन आहेत बाकीच्या ज्या पुढच्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या कम्प्लीट करून टाकू म्हणजे प्रॉब्लेम पण कम्प्लीट होईल आणि टोटलसुद्धा तुम्ही मारून मोकळे होताल ठीक आहे चला मग डायरेक्ट काल पंधरा तारखेपर्यंत झाले त्यामुळे मी अगोदरचं आता तुम्हाला दाखवायची गरज नाही डायरेक्ट आपण अठरा तारीख त्याच्या पुढेच सुरुवात करू ओके त्याच्या अगोदर सुरुवात करण्याअगोदर परत एकदा मी दाखवतो की आपला जो कालचा प्रॉब्लेम होता बरं पंधरा तारखेपर्यंत माझासुद्धा झालेला आहे तर आता ह्याच्याच पुढे एटीन अठरा तारखेची पुढे ह्याच्याच पुढे मी एंट्री करणार आहे किंवा नवीन पेजवर करतो शेजारीच नवीन पेज पण माझा आखलेला आहे त्यामुळे मी आजचा प्रॉब्लेम ह्या नवीन पेजवर करतो कारण माझ्याकडं तिथं जागा संपलेली आहे तुमचा जर कालचा प्रॉब्लेम इथपर्यंत झाला असेल तर तुम्ही त्याच्याच खाली करा कळलं कर का नाही काय काय कायदा हुशारी विद्यार्थी माझ्यासारखं नवीन पेजवर घेतील माझं कालचं पेज संपलं आहे म्हणून मी आज नवीन पेजवर घेतो आहे तुम्ही मात्र जिथपर्यंत काल येऊन थांबला असताल त्याच्याच पुढे कंटिन्यू करा जर जा खाली जागा असेल तर ओके चला सुरुवात करू मग एटीन अठरा तारीख चला पंधरा तारीख झाले ना मग डायरेक्ट मी अठरा तारखेपासून सुरुवात करतो चला काय ट्रान्झॅक्शन होतं अठरा तारखेला कॅश सेल्स रुपीज सिक्स्टी थाउजंड आता सगळ्यात महत्वाचं आलं तुम्ही म्हणताल सर अरे या वाक्यामध्ये दोनच शब्द आले कॅश सेल्स बस आता त्याचा अर्थ काय कॅश सेल्स म्हणजे काय तर त्या दोन शब्दातच सोल गुड्स फॉर कॅश समजा असं वाक्य दिलं असतं सोल्ड गुड्स फॉर कॅश त्याचा अर्थ तुम्हाला पटकन कळतो सोल्ड गुड्स सोल्ड गुड्स म्हणजे सर माल विकला फॉर कॅश फॉर कॅश म्हणजे कॅशवर माल विकला कॅशवर माल विकला म्हणजे समोरच्याला आपण माल विकला आणि त्याच्याकडनं लगेच पैसे घेतले त्याला आपण सोल्ड गुड्स फॉर कॅश म्हणतो आणि तो हे, हे चार शब्द एवढे सोल्ड गुड्स फॉर कॅश टाकण्यापेक्षा त्यांनी अजून शॉर्ट केले कॅश सेल्स बस मग त्याचा अर्थ काय झाला कॅश सेल्स म्हणजे काय सोल्ड गुड्स फॉर कॅश कॅशवर माल विकला त्यांनी तर खूपच छोटं सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी दोन शब्द दिला आणि ते दोन शब्द म्हणजे त्याच एंट्रीमधले दोन अकाऊंटच आहेत ना बघा की कॅश सेल्स मग यात दोन शब्द आहे म्हणल्यावर ह्याच्यात अकाऊंट पण दोन तयार झाले कुठले कुठले एक कॅश अकाउंट आणि एक सेल्स अकाउंट कारण जेव्हा जेव्हा आपण सोल्ड गुड्स माल विकतो माल विकल्यावर कुठला अकाउंट तयार होतं सेल्स अकाऊंट म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शन पहिल्या त्या दोन शब्दांचा अर्थ कळला ना कॅश सेल्स म्हणजे काय सोल्ड गुड्स फॉर कॅश कॅशवर माल विकला आहे विकला आहे म्हणल्यावर एक म्हणजे सेल्स अकाउंट आणि दुसरं म्हणजे कॅश अकाउंट बरोबर आहे ना दोघांपैकी एकावर कॉन्सन्ट्रेट करू आपण कॅशवर कॉन्ट कॉन्सन्ट्रेट करू रिअल आहे वस्तू आहे मग मला सांगा आपण जेव्हा माल विकतो विकतो म्हणल्यावर माल विकल्यानंतर आपल्याकडे पैसे येतात मग पैसे येतात म्हणल्यावर कॅश बिझनेसमध्ये आली का गेली तर साजिक आहे आली आली म्हणल्यावर कॅशला डेबिट देताल आणि ह्याला डेबिट आहे म्हणल्यावर सेल्सला काय जाईल क्रेडिट जाईल बरोबर आहे ना पण नीट बघा एवढंच वाक्य नव्हतं तर पुढं दिलं होतं फायव्ह पर्सेंट जी एस टी पण होता, होता। की जो तुम्ही साठ हजाराचा माल विकला आहे ना त्याच्यावर तुम्ही पाच टक्के जी एस टी लावून विकला मग साजी घे पहिला आपण एक काम करू पाच टक्के काढू आता तुम्ही म्हणताल सर पाच टक्के काढण्यापेक्षा सी जी एस टी एस जी एस टी अडीच टक्के अडीच टक्के काढू हाफ हाफ नाही का टू पॉईंट फाय टू नको आता अडीच टक्के काढायला अवघड जाईल त्यामुळे एक काम करू डायरेक्ट पाच टक्केच काढू सिक्स्टी थाउजंडवर जर फाईव्ह पर्सेंट काढायचे असतील तर झिरो झिरो कॅन्सल काय शिल्लक राहिलं सिक्स हंड्रेड इंटू फाय झिरो झिरो ॲज इट इज आणि सिक्स इंटू फाय सिक्स फाय दर थर्टी थ्री थाउजंड हा जी एस टी आला आहे कारण मी डायरेक्ट पाच टक्के काढला त्याच्या हाफ करा तीन हजाराच्या हाफ किती होता तो दीड दीड हजार दीड हजाराला सी जी एस टी सी जी एस टी अकाऊंट आणि दीड हजाराला एस जी एस टी पहिला मी पाच टक्के डायरेक्ट जी एस टीच काढला आणि मग त्याच्या हाफ करतो दीड हजार दीड हजार आता सगळ्यात महत्त्वाचं नेहमीप्रमाणे परत ते कन्फ्युजन हे मुलांना कळतं जी एस टी काढायला सर आम्हाला जमतो त्याच्या हाफ हाफ करून सी जी एस टी एस जी एस टी ते पण आम्हाला जमतं पण मेन मुद्दा हा त्या CGST, ला की त्या दोघांना सी जी एस टी एस जी एस टीला दोघांना डेबिट केव्हा देतात आणि क्रेडिट केव्हा देतात मी मगाशी किंवा नेहमी बोलतो परचेस करताना जर जी एस टी आला तर त्या दोघांना डेबिट द्यायचं दे आणि सोल्ड करताना विकताना जर कुठं जी एस टी असेल तर त्या दोघांना काय द्यायचं क्रेडिट द्यायचं म्हणजे एंट्री काय होईल चला डेट टाकून घ्या डेट टाकताल अठरा तारीख डेट टाकून घ्या डेट काय टाकताल एक मिनटं डेट टाकताल अठरा तारीख एंट्री कशी लिहिताल कॅश अकाउंट डेबिट माल विकला म्हणजे कॅश आली टू तीन जणं जातील क्रेडिटला कसे काय मी एक्सप्लेन करतोय पहिल्यांदा एंट्री तर लिहून घेतो टू टू सेल्स अकाउंट त्यानंतर खाली टू सी जी एस टी अकाउंट आणि त्या खाली टू एस जी एस टी अकाउंट तुम्ही पहिले एंट्री लिहून घ्या मी अर्थ सांगतो कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट टू सी जी एस टी अकाउंट टू एस जी एस टी अकाउंट आता अमाऊंट कशी भरणार तुम्ही माल कितीचा विकला माल अमाऊंट किती होती सेल्स अकाउंट मग सेल्स अकाउंटच्या समोर लिहितोय मी सिक्स्टी थाउजंड तुम्ही नंतर लिहा पहिलं बघून घ्या माल विकला आहे साठ हजाराचा मग साठ हजारावर मी पहिला डायरेक्ट फाय पर्सेंट जी एस टी काढलेला तो तीन हजार आलता पण तो जी एस टी होता त्याच्या हाफ हाफ केले दीड हजार सी जी एस टी दीड हजार एस जी एस टी बरोबर आहे ना म्हणजे टोटल साठ हजाराचा माल आपण कोणाला तरी विकला पण विकल्यानंतर ज्याला विकला ना त्याच्याकडनंच आपण जी एस टीचे पैसे घेतले म्हणजे टोटल साठ हजारा मालाचे पैसे आणि दीड दीड हजार जर टोटल केले तर जी एस टी किती झाला तीन हजार म्हणजे टू कॅश अकाउंट डेबिट टाकताल सिक्स्टी थ्री थाउजंड आपण ज्याला माल विकला ना त्याच्याकडनं आपण किती घेतले त्रेसष्ट हजार कॅश घेतली त्रेसष्ट हजार कसे आहे तर साठ हजार टू सेल्स अकाउंट मालाचे साठ हजार सी जी एस टी अकाउंट सी जी एस टी घेतला दीड हजार आणि एस जी एस टी दीड हजार असे टोटल त्रेसष्ट हजार आपण कस्टमरकडनं घेतले नॅरेशन नॅरेशन सोप्या भाषेत लिहिताल बिंग सोल्ड गुड्स माल विकला सोल्ड गुड्स ॲट फाईव्ह पर्सेंट जी एस टी बस पाच टक्के जी एस टी लावून आपण कस्टमरला माल विकला मग त्यामध्ये आपला फायदा झाला का फायदा झाला तीन हजार रुपये आपण कस्टमरकडनं जास्त घेतले आपले नाहीत ते, ला ते ते गव्हर्नमेंटलाच द्यावे लागणारे पण तेवढे त्रेसष्ट हजार आपण गव्हर्नमेंट सॉरी कस्टमरकडनं घेतले ओके नक्की कळलं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन अठरा तारीख झाली आता त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन बघू आपण ट्वेंटी वीस तारीख हे बाकीचं किरकोळ आहे फक्त जी एस टी जेव्हा जेव्हा येईल त्यावेळेस मला थोडंसं तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करावं लागेल ठीक आहे चला बघा वीस तारीख काय होतं वीस तारखेला रिसिवड शब्द आलाय रिसिवड रिसिवड म्हणजे काय हो ज्यावेळेस पेड शब्द येतो पेड म्हणजे भरले म्हणजे आपले पैसे किशातनं गेले आणि ज्यावेळेस रिसिवड शब्द सुरुवातीला येईल रिसिवड म्हणजे काय मिळणे मग काय अर्थ झाला रिसिवड रेंट रुपीज वन थाऊजंड हजार रुपये आपल्याला रेंट मिळालं अँड कमिशन कमिशन पण मिळालं किती रुपीज फोर थाऊजंड दोन गोष्टी मिळाल्या मिळाल्या म्हणजे थोडक्यात तेवढे काय मिळाली कॅश मिळाली पैसे मिळाले आपल्याला कोणाला कंडं तरी रेंट मिळालं भाडं भाडं मिळालं हजार रुपये आणि कमिशन पण मिळालं चार हजार रुपये दोघांची टोटल गेली किती होईल व हजार प्लस चार हजार पाच हजार टोटल पाच हजार रुपये आपल्याला मिळाले बरोबर आहे ना चला मग आता ह्याच्यामध्ये काय काय मिळालं तर, तर रेंट मिळालं त्यामुळं रेंट अकाउंट कमिशन मिळालं कमिशन अकाउंट आणि ह्या ज्या काही गोष्टी मिळाल्या रेंट मिळालं कमिशन मिळालं म्हणजे एक प्रकारे काय मिळाली कॅशच मिळाली त्यामुळं कॅश अकाउंट तीन अकाउंट तयार होतील रेंट कमिशन आणि कॅश तिघांपैकी सोप्पं कोणी बाबा कॅश सोपं आहे कॅशवर मी कॉन्सन्ट्रेट करतो कॅश रिअल आहे मग फक्त एवढं डोकं लावा काय वाक्य होतं रिसिवड शब्द सुरुवातीला होता रिसिवड म्हणजे आपल्याला जर हजार रुपये रेंट मिळालं चार हजार रुपये कोणाकडनं तरी कमिशन मिळालं मग हे हजार रुपये चार हजार रुपये म्हणजे एक प्रकारे पाच हजार रुपये आपल्याला काय मिळाली कॅश मिळाली कॅश मिळाली म्हणजे बिझनेसमध्ये पाच हजार रुपये कॅश आली आली म्हणल्यावर डेबिट डेबिट वॉट कम्स इन कॅशला डेबिट देताल आणि ह्या कॅशला डेबिट म्हणल्यावर ह्या दोघांना काय जाईल क्रेडिट जाईल का जाईल ते पण सांगतो कारण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळती मग ती काय असू दे रेंट मिळालं कमिशन मिळालं तर तो आपला प्रॉफिट आहे फायदा आहे चांगली गोष्ट आहे पाच हजार रुपये जर आपल्याला कोणाकडनं मिळाले तर तो आपला इन्कम आहे प्रॉफिट आहे फायदा आहे मग अकॉर्डिंग टू नॉमिनल रूल्स नॉमिनलचे रूल्स काय होते क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स म्हणून त्याला क्रेडिट गेलं ओके चला मग एंट्री काय करताल डेट टाका पहिली पेन उचला डेट टाका वीस तारीख घ्या hmm? वीस तारीख एंट्री करताल कॅश अकाउंट डेबिट अमाऊंट टाकताल फाय थाउजंड पाच हजार टोटल पाच हजार रुपये तुमच्याकडं आले डेबिट वॉट कम सीन टू कसले कसले पाच हजार आता सांगा मग टू रेंट अकाउंट हजार रुपये रेंट आलं तर आणि टू कमिशन अकाऊंट कमिशन किती होतं फोर थाउजंड हजार रुपये रेंटचे आले चार हजार रुपये कमिशनचे आले असे टोटल पाच हजार रुपये कॅश तुमच्याकडं आली ओके नॅरेशन बिंग काय नॅरेशन लिहिताल बिंग रिसिवड रेंट अँड कमिशन रेंट आणि कमिशन आपल्याला मिळालं बास झालं नक्की कळलं वीस तारखेचा ट्रान्झॅक्शन कम्प्लीट ओके अठरा झालं वीस झालं आता त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पंचवीस तारखेचा बघू काय होतं पंचवीस तारखेला पेड फॉर आता परत तुमच्या तो आवडीचा शब्द आला आहे एक मिनटा पहिलं हे क्लोज करून घेतो hmm? काय होतं बघा म्हणजे आपली कॅश गेली बरोबर मग आता काय पेड फॉर टेलिफोन चार्जेस रुपीज वन थाउजंड फाय हंड्रेड टेलिफोनचं बिल होतं ना टेलिफोन चार्जेस म्हणजे काय टेलिफोनचं बिल टेलिफोनचं जे बिल होतं किती होती अमाऊंट वन थाउजंड फाय हंड्रेड दीड हजार दीड हजार रुपये टेलिफोनचं बिल भरून टाकलं बरोबर आहे ना मग भरून टाकलं म्हणल्यावर दोन अकाउंट कुठले कुठले दोन अकाउंट एक म्हणजे तुम्ही काय भरलं टेलिफोन चार्जेस त्यामुळं टेलिफोन चार्जेस अकाउंट आणि तुम्ही पेड शब्द आला आहे तुम्ही ते पेड केलं टेलिफोनचं बिल भरून टाकलं म्हणल्यावर कॅश अकाउंट नेहमीप्रमाणे कॅशवर कॉन्सन्ट्रेट करू रिअल आहे आलं का गेलं मला सांगा पेड शब्द आला आहे तुम्ही जर टेलिफोनचं बिल पेड केलं टेलिफोनचं बिल भरून टाकलं मग भरून टाकलं म्हणल्यावर तुमची कॅश आली का गेली अर्थात आहे भरून टाकलं म्हणजे तुमचे पैसे गेले कॅश गेली गेले म्हणल्यावर क्रेडिट क्रेडिट वॉट गोज आऊट आणि कॅशला क्रेडिट म्हणल्यावर ह्याला टेलिफोन चार्जेसला डेबिट जाईल बरोबर चला मग एंट्री करून टाका पेन उचला डेट पंचवीस तारीख बरोबर आहे ना मग पंचवीस तारीख डेट टाका आणि एंट्री काय लिहितात टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट त्याला आपण डेबिट का कारण तो आपला एक्सपेन्सेस आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस नॉमिनलचा रूल टू कॅश अकाउंट कॅशला क्रेडिट का बरं कॅशला क्रेडिट कारण पेड केलं म्हटल्यावर आपली कॅश गेली अमाऊंट टाकताल वन थाउजंड फाय हंड्रेड वन थाउजंड फाय हंड्रेड दीड हजार दीड हजार दोन इकडं नॅरेशन काय लिहिताल बिंग पेड आम्ही आत्ता पेड केलं काय पेड केलं बिंग पेड टेलिफोन चार्जेस टेलिफोनचं बिल पेड केलं बरोबर आहे ना बिंग पेड टेलिफोन चार्जेस झालं पंचवीस तारखेची पण एंट्री कंप्लीट पेन्सिल उचला अंडरलाईन मारून टाका ओके नक्की कळलं सोपं होतं ना टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आता पंचवीस झालं म्हटल्यावर पुढचा आता किती ट्वेंटी सेवन सत्तावीस तारीख हां आता नीळ बघा लक्ष द्या सत्तावीस तारखेमध्ये जरा त्यांनी फसवलंय इनवॉईस गुड्स टू कॅटरिना कुठला शब्द आलाय इनवॉईस हा जो शब्द आहे इनवॉईस इनवॉईस गुड्स इनवॉईस शब्दाचे अर्थ दोन्ही असतात इनवॉईस म्हणजे परचेस पण होतो बरोबर आहे ना आणि इनवॉईसचा अर्थ सोल्ड माल विकला पण होतो मग तुम्ही म्हणता सर आम्ही कसं ओळखायचं की माल विकला आहे का खरेदी केला आहे तर हा त्या पुढचा शब्द खूप महत्त्वाचा इनवॉईस गुड्स टू आपण जेव्हा एखाद्याला माल विकतो तेव्हा आपण वाक्य कसं लिहितो सोल गुड्स टू कॅटरीना टू शब्द वापरतो पण जेव्हा आपण एखाद्याकडनं माल परचेस करतो तेव्हा वाक्य कसं लिहितो परचेस गुड्स फ्रॉम कॅटरीना कॅटरिनाकडून माल परचेस केलाय फ्रॉम आणि माल विकताना कॅटरिनाला माल विकलाय ला म्हणजे सोल गुड्स टू कॅटरीना म्हणजे थोडक्यात काय की ज्यावेळेस इनवॉईस आता मी सोप्या भाषेत बोलतो ज्यावेळेस इनवॉइस गुड्स टू असेल म्हणजे इनव्हॉइसच्या पुढे टू शब्द असेल इनवॉइस टू मी लिहून घेऊ का किंवा एक काम करा तुम्ही पण वर मार्जिन मध्ये मार्जिन मध्ये वर लिहून ठेवा काय लिहून ठेवता दोन शब्द महत्त्वाचे असं मार्जिनमध्ये वर लिहून ठेवा की इनवॉइस टू आणि इनवॉइस फ्रॉम इनवॉइसचे अर्थ दोन्ही असतात पण इनवॉईसच्या पुढे टू असेल तर त्याला सोल्ड म्हणायचं आणि इनवॉइसच्या पुढं फ्रॉम असेल तर त्याला काय म्हणायचं तर त्याला परचेस म्हणायचं नक्की लक्षात देईल तर त्याला परचेस म्हणायचं टू आणि फ्रॉमवरून ओळखायचं इनवॉईस टू मग सोल्ड म्हणायचं आणि इनवॉइस फ्रॉम असेल तर परचेस म्हणायचं मग आत्ताच्या वाक्यामध्ये इनवॉईस टू आलं आहे ना बरोबर आहे ना आत्ताच्या ह्याच्यामध्ये आत्ताच्या ट्रान्झॅक्शनमध्ये इनवॉईस टू आलं आहे टू म्हणजे सोल्ड आहे मग आता ते इनवॉईस शब्द बाजूला ठेवा आणि तिथं सोल्ड शब्द वापरा मग आता तुम्हाला त्याचा अर्थ कळेल सोल्ड गुड्स टू कॅटरिना म्हणजे काय हो कॅटरीनाला माल विकला किती जा फॉर कॅश सगळ्यात महत्त्वाचं कॅशवर विकला आहे रुपीज सेवन्टी फाय थाउजंड पंच्याहत्तर हजाराचा माल कॅटरिनाला विकला तो पण कॅशवर विकला आणि नुसता कॅशवर पंच्याहत्तर हजार नाही घेतले तिच्याकडनं फाय पर्सेंट जी एस टी जी एस टी पण घेतला तिच्याकडनं बरोबर आहे ना चला मग सगळ्यात महत्त्वाचं नीड बघा अठरा आणि सत्तावीस दोन्ही ट्रान्झॅक्शन सेम आहे अठरा तारखेला पण माल विकला अधरा था अधरा था होता कॅशवर फक्त तो साठ हजाराचा होता आणि त्याच्यावर पाच टक्के जी एस टी होता सत्तावीस तारखेला पण माल विकलेलाच आहे कुणाला विकला कॅटरिनाला मुद्दाम फसवण्यासाठी कॅटरिनाचं नाव दिले काय गरज आहे कुणाला विकला कॅशवर विकला ना मग कॅश आली मग ज्यावेळेस कॅश ट्रान्झॅक्शन असतो पैसे येतात पैसे जातात त्यावेळेस नाव कशाला लक्षात ठेवायचे त्यामुळं कॅटरिनाचा याच्यात काय संबंध नाही मगाससारखंच होईल मगाससारखंच होईल म्हणजे काय तर दोन ट्रान्झॅक्शन ओपन होतील दोन अकाऊंट ओपन होतील एक म्हणजे तुम्ही सोल्ड गुड्स हे दोन शब्द आलेत म्हणल्यावर सेल्स अकाउंट आणि दुसरं म्हणजे तुम्ही कॅशवर माल विकला आहे म्हणून कॅश अकाउंट बरोबर आहे ना आपण दोघांपैकी कॅशवर कॉन्सन्ट्रेट करू ह्या ठिकाणी मला सांगा तुम्ही सोल्ड गुड्स टू कॅथरीना कॅथरीनाला तुम्ही जर माल विकला विकला म्हणल्यावर तुमच्याकडं पैसे आले बरोबर आहे ना तुम्ही तिला गुड्स दिले हो वस्तू दिल्या पण त्या बदल्यात तुम्ही तिच्याकडनं कॅश घेतली ना म्हणजे तुमच्याकडं कॅश आली डेबिट वॉट कम्स इन कॅशला डेबिट आणि सेल्सला क्रेडिट जाईल हे तर माहितीच आहे पण नुसतं माल नाही विकला तिला माल तर विकलाच सेवन्टी फाय थाउजंडचा पण तिच्याकडनं पाच टक्के जी एस टी पण घेतला मग एक काम करू पहिलं जी एस टी काढू सेवन्टी फाय थाउजंडवर पंच्याहत्तर हजारावर जर फाय पर्सेंट पाच टक्के काढला झिरो 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 कॅन्सल होतील सेवन फिफ्टी इंटू फाय काय काय शिल्लक राहिलं सातशे पन्नास गुणिले पाच फाय झिरो झिरो फाय फाय हजार ट्वेंटी फाय सेवन फाय जर थर्टी फाय प्लस टू थ्री सेवन फाय झिरो तीन सातशे पन्नास हा आला जी एस टी पण त्याच्या हाफ करा तीन सातशे पन्नासच्या जर हाफ केले तर तीन सातशे पन्नासच्या हाफ किती होतील छत्तीसशेच्या हा सदोतीसच्या हा अठराशे पन्नास होतील आणि पंचवीस म्हणजे वन एट सेवन फाय वन, वन एट सेवन फाय अठराशे पंच्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर आता एका नंबर सर कसे कसे काढले मी तोंडी काढलेत सदोतीसशे पन्नासच्या मी तोंडी हाफ केले तुम्हाला जर तोंडी जमत नसेल तर तुम्ही एक काम करा सदोतीसशे पन्नासला थ्री थाउजंड सेवन फिफ्टीला टूनी डिवाईड करा बरोबर ना साजिक आहे काय काय मुलं म्हणणारच ना सर ते तुम्ही तोंडी काढलो तुम्हाला जमतं आम्हाला कसं जमणार तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं कुठल्याही अमाऊंटच्या हाफ करायला जमत नसेल तर त्याला टू ने डिवाइड करायचं म्हणजे अठराशे पंच्याहत्तराला सी जी एस टी अठराशे पंच्याहत्तराला एस जी एस टी एवढं तर कळलं फक्त आता त्याला डेबिट द्यायचं का क्रेडिट द्यायचं आहे मी नेहमीप्रमाणे परचेस परचेसमध्ये जी एस टी आला तर डेबिट आणि सोल्डमध्ये सेलमध्ये जी एस टी आला तर क्रेडिट म्हणजे ते सेल्सच्या जोडीलाच क्रेडिटला जातील सी जी एस टी अकाऊंट आणि एस जी एस टी अकाऊंट म्हणजे थोडक्यात डेबिट कॅशला एकालाच आणि क्रेडिट मात्र तिघांना जाईल बरोबर आहे मग थोडक्यात नीड बघा जी अठरा तारखेची एंट्री होती ना कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट टू सी जी एस टी टू एस जी एस टी हीच एंट्री परत रिपीट होईल सत्तावीसला दोन्ही एंट्री सेम आहेत फक्त याच्यात फसवण्यासाठी कॅटरिनाचं नाव दिलं तर पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण एखाद्याला माल विकतो कॅशवर विकतो तेव्हा त्याचं नाव लिहून ठेवायची गरज नाही आहे एखाद्याचं नाव केव्हा क्रेडिटवर उधारीवर विकलं असतं कॅटरिनाला तर कॅटरिनाचं नाव आलं असतं पण कॅटरिनाकडनं पैसे आलेत म्हणल्यावर कशाला तिचं नाव लक्षात ठेवायचं ना म्हणून हीच एंट्री परत एकदा ॲज इट इज तशीच घेऊन काढा तीच एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट कॅशवर माल विकला तीन पैसे आलेत कॅटरिनाकडून म्हणजे तीन अमाऊंटचे पैसे आलेत टू सेल्स अकाउंट तिच्याकडनं आपण पंच्याहत्तर हजार मालाचे पण घेतले पंच्याहत्तर हजाराचा माल विकला म्हटल्यावर तिच्याकडनं आपण पहिले पंच्याहत्तर हजार मालाचे पैसे घेतले टू प्लस तिच्याकडनं अजून दोन अमाऊंटचे पैसे घेतले टू सी जी एस टी आणि टू एस जी एस टी अकाऊंट किती आलं तर सी जी एस टी एस जी एस टी वन एट केलं तर ना कॅल्क्युलेशन एक मिनटं किती आलता वन एट सेवन फाय बरोबर आहे अठराशे पंच्याहत्तर मला टू सी जी एस टी अकाऊंट वन एट सेवन फाय टू एस जी एस टी अकाउंट वन एट सेवन फाय दोघांच्या अठराशे पंच्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर असे टोटल कॅटरेनाकडनं आपण पंच्याहत्तर हजार मालाचे आणि ह्या दोघांचे मिळून किती आलं तो हो, सी जी एस टी तीन सातशे पन्नास मग टोटल जर मारली ह्या तिघांची तर तिघांची टोटल येते सेवन्टी एट थाउजंड सेवन फिफ्टी अठ्ठ्याहत्तर सातशे पन्नास हे कुठनं आले अठ्ठ्याहत्तर सातशे पन्नास ह्या तिघांची मी टोटल केली मग टोटल आपल्याला कॅश कॅटरियांनी कॅश किती दिली काढून सेवन्टी एट थाउजंड सेवन फिफ्टी आपण तिच्याकडनं घेतले माल विकला पंच्याहत्तरचाच पण हे वरचे पैसे जी एस टीचे पण आपण घेतले नॅरेशन वरचीच नॅरेशन सेम आहे तशी लिहा बिंग जी अठरा तारखेला लिहिली ना तीच लिहिली तर बघा बिंग सोल्ड गुड्स ॲट तेव्हा पण पाच टक्के होता आता पण पाच टक्केचे त्यामुळे ते तेच वकील ॲट फाईव्ह पर्सेंट जी एस टी कॅटरि ते कॅटरिनाचं नाव काय संबंध आहे कॅटरिनाला माल कॅशवर टाकला आहे वर नाव नाव आलं आहे कुठं मग खाली तरी नॅरेशनमध्ये कशाला नाव लिहित आहे बस एवढंच लिहा बिंग सोल्ड गुड्स ॲट फाईव्ह पर्सेंट जी एस टी पाच टक्के जी एस टीनी माल विकला ओके फक्त फसवलं काय त्यांनी इथं त्यांनी इनवॉईस शब्द वापरला मग ते इनवॉईस शब्द वापरला म्हणल्यावर आपण स्वतः डोकं लावायचं की अरे इनवॉईस म्हणल्यावर सोल्ड आहे का परचेस आहे कसं ओळखायचं टू असेल तर सोल्ड आणि फ्रॉम असेल तर परचेस ओके हां आता नीट लक्ष द्या ह्याच्यात पण त्यांनी फसवले नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय दिले बघा सुनीता ब्रॉड गुड्स नीट अर्थ लावा सुनीता नावाची कोणते एक व्यक्ती आहे किंवा को आपलं कोणतरी बाहेरची व्यक्ती आहे सुनीता ब्रॉड गुड्स त्या सुनीतानी काय केलं ब्रॉट ब्रॉट म्हणजे काय परचेस गुड्स आता काय कायदा ना सर ते मागा तुम्ही सांगितलं त्यांना वाटतं परचेस गुड्स आपण नाही परचेस केलेत सुनीता ब्रॉड गुड्स सुनीतानी माल खरेदी केलाय कुणाकडून फ्रॉम अस कळलं काय झा की ने माल परचेस केलाय फ्रॉम अस म्हणजे काय आपल्याकडून माल परचेस केलाय मग ह्याचा अर्थ काय झाला ह्याचा अर्थ झाला की आपण सुनीताला माल काय केला सोल्ड विकला मग मा सरळ माझं म्हणणं काय एकोणतीस तारखेचं वाक्य असं देण्यापेक्षा जर असं दिलं असतं सोल्ड गुड्स टू सुनीता तर पटकन कळलं असतं आपल्याला सोल्ड गुड्स टू सुनीता म्हणजे काय सर सुनीताला माल विकला हे मुलांना पटकन कळतं मग मुलांना फसवायचं कसं जसं इंग्लिशमध्ये ॲक्टिव्ह व्हॉईस अँड पॅसिव्ह व्हॉईस असतं तसं मुलांना हे पटकन सोप्या भाषेत कळतं सोल्ड गुड्स टू सुनीता सुनीताला माल विकला तेच पॅसिव व्हॉइस बरोबर ना तेच वाक्य फिरवले कसं वर फिरवलंय सुनीता गु ब्रॉड गुड्स फ्रॉम अस सुनीतानी ब्रॉड गुड्स सुनीतानी माल खरेदी केला कुणाकडून फ्रॉम अस आपल्याकडून सुनीतानी माल खरेदी केला म्हणजेच आपण सुनीताला माल काय केला विकला सोल्ड गुड्स म्हणल्यावर कुठला अकाउंट सेल्स अकाउंट आणि पुढं काय दिलं आहे का पैसे काय कॅशवर वगैरे विकलाय काय दिले काहीच नाही दिले काहीच नाही दिलं म्हणजे यदार्थ उदारीवर विकलाय सुनीताचं नाव येईल म्हणजे दोन अकाऊंट एक म्हणजे मगासारखंच सेल्स अकाऊंट आणि दुसरं म्हणजे कॅश नाही सुनीताज अकाउंट मगाशी पण कॅटरिनाला माल विकला आत्ता पण सेम सुनीताला विकला आहे पण फरक काय मगाशी कॅटरिनाकडनं लगेच पैसे घेतले होते त्यामुळं कॅटरिनाचं नाव नव्हतं त्यात आता इथं कुठं मेन्शन नाही केलं ना, ना? तुम्ही म्हणताल सर तुम्हाला कसं कळलं मग अशी बघा वरच्या याच्यात त्यांनी मेन्शन केलं तर कॅशवर माल विकला हि कुठं शब्द आला कॅश वगैरे तो शब्द नाही आला कॅश वगैरे म्हणजे अर्थ उदारीवर सुनीताचं अकाउंट तयार होईल सेल्स अकाउंट कॅश अकाउंट सुनीताला माल आहे म्हणल्यावर सुनीता पर्सनल आहे मग माल विकला म्हणल्यावर सुनीता कोण झाली रिसिवर का गिवर आपण तिला विकला ना मग आपण तिला विकला म्हणजे तिच्याकडं ते आले तिच्याकडं तो माल आला ती झाली रिसिवर डेबिट द रिसिवर तिला दे डेबिट आणि सेल्सला कंपल्सरी क्रेडिटच असतं म्हणजे तुम्हाला जर रूल्स वगैरे वापरायचे नसेल तर एवढं लक्षात ठेवा सेल्स अकाउंट जेव्हा जेव्हा असेल त्याला नेहमी क्रेडिट असतं ओके पण जी एस टी आहे का मागास अरे बापरे आत्ता पण आहे फोर्टी फाय थाउजंडचा माल विकला फाय पर्सेंट जी एस टी म्हणजे थोडक्यात मग आज सारखंच पंचेचाळीस हजारावर फाईव्ह पर्सेंट पहिले काढून घेताल झिरो झिरो कॅन्सल फोर फिफ्टी इन टू फाय फाय झिरो झिरो दोघांचा मल्टिप्लाय करताल फाय फाय झाड ट्वेंटी फाय फाय फोर झाड ट्वेंटी प्लस टू टू ट्वे म्हणजे ट्वेंटी टू आन्सर आलं बावीसशे पन्नास पण हा जी एस टी त्याच्या हाफ हाफ करताल अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस मी कसं हाफ केलं पहिलं बावीसच्या हाफ केले अकरा आणि मग पन्नासच्या हाफ केले पंचवीस बरोबर आहे ना इलेवन ट्वेंटी फाय इलेवन ट्वेंटी फाय मगास प्रमाण मगाससारखं सेल्स म्हणलं की एस जी एस टी सी जी एस टी दोघांना क्रेडिट जाईल बरोबर आहे ना म्हणजे सेम मग तुम्ही म्हणता आहो सर मगाशी पण हीच एंट्री झाली ती म्हणजे मगाशीच एंट्री आहे एक मिनटं एंट्री सेम मागासारखीच आहे जशी अठराला चालती जशी सत्तावीसला झालती तशीच एकोणतीसला पण आहे फक्त फरक काय आता कॅश नाही ऐवजी माल क्रेडिटवर विकला आहे म्हणून ऐवजी नाव विल सुनीताचं डेट टाकताल एकोणतीस तारीख सेम एंट्री आहे तशीच लिहून काढताल फक्त नाव ऐवजी सुनीताज अकाउंट डेबिट टू 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 सेम टू सेल्स अकाउंट सुनीताला माल विकला टू सी जी एस टी अकाऊंट नुसता माल विकला नाही तर दोन प अमाऊंट तिच्याकडनं जास्त घेतला सी जी एस टीचे पण घेतले आणि एस जी एस टीचे पैसे पण तिच्याकडनंच घेतले अमाऊंट टाका पहिल्या अमाऊंट ह्यांच्या तिघांच्या टाका सेल्स अकाउंट माल कितीचा विकला हो फोर्टी फाय थाऊजंड मग पंचेचाळीस हजाराचा माल विकला त्याच्यावर पाच टक्के काढले किती आले ते पाच टक्के बावीस पन्नास आले ते बरं ना दोन दोनशे पन्नास आले ते पण आपण त्याच्या हाफ केले ते अकरा पंचवीस मग म्हणल्या टू एस जी एस टी अकाउंट अकरा पंचवीस आणि टू सी जी एस टी अकाऊंट अकरा पंचवीस वन थाउजंड वन ट्वेंटी फाय वन थाउजंड वन ट्वेंटी फाय आणि दोघांची म्हणजे ह्या तिघांची टोटल जर केली तिघांची टोटल येते सत्तेचाळीस दोनशे पन्नास फोर्टी सेवन थाउजंड टू फिफ्टी कुठनं आले हे सत्तेचाळीस दोनशे पन्नास ह्या तिघांची मी टोटल केली मग थोडक्यात अठरा सत्तावीस एकोणतीस तिन्ही ट्रान्झॅक्शन सेम फक्त फरक काय सत्तावीसला माल कॅटरिनाला विकला एकोणतीसला माल सुनीताला विकला सत्तावीसला कॅटरिनाला विकला पण तो कॅशवर विकला म्हणून ह्याच्यात कॅटरिनाचं नाव नव्हतं पण एकोणतीसला जो माल सुनीताला विकला तो क्रेडिटवर विकला उधारीवर विकला म्हणून कॅशच्याऐवजी तिचं नाव आलं सुनीता अकाउंट अदरवाईज दोन्ही इंटरेस्ट सेम आहेत नॅरेशन पण सेम परत तेच लिहा बिंग सोलड गुड्स माल विकला टू सुनीता नाव पण लिया कारण आता लक्षात ठेवायला लागेल ना उदारीवर विकला आहे सोल्ड गुड्स टू सुनीता ॲट फाईव्ह पर्सेंट जी एस टी पाच टक्के जी एस टी लावून सुनीताला माल विकला तो पण क्रेडिटवर उधारीवर माल विकला ओके okay, नक्की कळलं दोन्ही ट्रान्झॅक्शन सेम पण दोघांमध्ये फरक आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी फसवलं आपल्याला फसवलं म्हणजे वाक्य कसं फिरवून दिलं सरळ द्यायचं होतं ना सोल्ड गुड्स टू सुनीता तर कसं टाकलं वाक्य सुनीता ब्रॉड गुड्स फ्रॉमर्स सुनीतानी आपल्याकडून माल परचेस केला म्हणजेच आपण सुनीताला विकला ओके आणि आता लास्ट ट्रान्झॅक्शन बघू तीस तारीख हे सोप्पं हे जमतं तुम्हाला परत तो शब्द आला पेड देऊन टाकले काय देऊन टाकलं पेड फॉर प्रिंटिंग रुपीज सेवन्टीन थाउजंड सतरा हजार रुपये प्रिंटिंगचे काहीतरी प्रिंटिंग करून का आणलं सर प्लॅम्प्लेट वगैरे छापून आता बिझनेसची जाहिरात करायची म्हटल्यावर प्लॅम्प्लेट्स वगैरे लागतातच ना मग ते सतरा हजार रुपये प्रिंटिंगचा खर्च आला जिथनं आपण छापून घेतले ना ज्या दुकानातून त्यांनी बिल पाठवलं सतरा हजार रुपये प्रिंटिंगचं मग ते सतरा हजार रुपये त्याचे देऊन टाकले पण कसे देऊन टाकले बाय डेबिट कार्ड ऑफ एस बी आय एस बी आयचं आपल्या किशात डेबिट कार्ड होतं मग आपण त्या दुकानात गेलो त्याला विचारलं बाबा किती बिल झालं प्रिंटिंगचं त्यांनी सांगितलं सतरा हजार साहेब तुमचं बिल झालं फक्त आपल्याकडं सतरा हजार कॅश नव्हती म्हणून ते सतरा हजार त्याचे कसे दिले डेबिट कार्ड ऑफ एस बी आय एस बी आयचं डेबिट कार्ड होतं त्याच्या हातात दिलं दुकानदारा आणि सांगितलं बाबा हे डेबिट कार्डनी स्वाईप मशीन असेल तुझ्याकडं स्वाईप करायला लावलं त्याला मग थोडक्यात पैसे किशातनं नाही कड झाले पण कुठनं कड झाले बँकेतनं कड झाले मग दोन अकाउंट तयार होतील सोपे नेहमीप्रमाणे काय पेड केलं तुम्ही कुठला खर्च पेड केला प्रिंटिंग अकाउंट त्यामुळं प्रिंटिंग अकाउंट आणि दुसरं म्हणजे तुम्ही पेड केलं म्हटल्यावर कॅश अकाउंट आलं असतं पण त्यांनी सांगितलं आहे की कॅश नाही पेड केली तर डेबिट कार्डनी पेड केलं आहे म्हटल्यावर बँक अकाऊंट आणि बँक नाही बँकेचं नाव दिलं आहे दिलं आहे म्हणल्यावर एस बी आय अकाउंट त्यांनी दिल्या त्यांनी दिलं नसतं वर्क कधी अगोदर प्रॉब्लेममध्ये काल कारण तुम्ही म्हणताल हे काल झालं होतं कालच्या प्रॉब्लेममध्ये बघा बँकेचं नाव मेन्शन केलं होतं किंवा आत्ता ट्रान्झॅक्शनमध्ये पण मेन्शन केलं आहे पण त्यांनी जरी ट्रान्झॅक्शनमध्ये सांगितलं नसतं डेबिट कार्ड कुणाचं आहे तरी आपण एस बी आयच लिहिलं असतं कारण आपल्याला ऑलरेडी बँकेचं नाव स्टार्टिंगला दिलं होतं ओके चला मग आता प्रिंटिंग अकाउंट एस बी आय अकाउंट एस बी आय पर्सनल आहे पर्सनल आहे का बरं ते नाव आहे मग फक्त वापरा नियम डेबिट द दे रिसिवर क्रेडिट द गिवर मला सांगा आपण जर पैसे प्रिंटिंगचं बिल डेबिट कार्डनी पेड करतो आहे म्हटल्यावर ते पैसे आपण नाही दिले दुकानदाराला ते पैसे कुठनं कट झाले बँकेतनं कट झाले म्हणजे इथं देणारं कोण आहे आपण एका बँक आहे इथं बँकेने पैसे दिलेत म्हणजे याचा अर्थ बँकेतनं कट झाले म्हणल्यावर बँकेला क्रेडिट देता क्रेडिट द दे गिवर एखाद्याला जे नियम झेपले नसतील ठीक आहे मग त्यांनी प्रिंटिंगकडं लक्ष द्या मला सांगा ह्या ठिकाणी आपण प्रिंटिंग अकाउंट प्रिंटिंग अकाउंट हे नॉमिनलमध्ये जातं कारण ते कुणाचं नाव नाही आहे का ती कुठली वस्तू नाही नॉमिनलचे रूल्स काय आहेत डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स बरोबर ना मग मला सांगा या ठिकाणी जर आपण प्रिंटिंगचं बिल पेड केलं त्या प्रिंटिंगचं सतरा हजार रुपयाचं बिल आपण दुकानदाराला देऊन टाकलं मग तो आपला काय झाला तो आपला सर खर्च आहे मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस ह्याला डेबिट गेलं बरोबर ना तुम्हाला दोघांपैकी कोणाचे तरी जे सोपे वाटते ते रूल्स शोधायचे चला मग एंट्री काय होईल डेट टाकताल तीस तारीख घ्या पेन उचला डेट टाका तीस तारीख नॅरेशन सॉरी एंट्री लिहिताल प्रिंटिंग अकाउंट डेबिट प्रिंटिंगला डेबिट का बरं डेबिट तो आपला खर्च आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस टू स्टेट बँक ऑफ इंडिया लिहिण्यापेक्षा आता एस बी आय लिहू शकतं का त्यांनी वाक्यामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये त्यांनी शॉर्ट फॉर्म वापरला मग आपण पण वापरायला काय हरकत आहे म्हणून आपण पण वापरू प्रिंटिंग अकाउंट डेबिट टू एस बी आय अकाउंट म्हणजेच त्याचा फुल फॉर्म स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट अमाऊंट टाकता कितीचं बिल होतो सतरा हजार सतरा हजार नॅरेशन बिंग पेड प्रिंटिंग प्रिंटिंग, कि प्रिंटिंग बिल असल्या की प्रिंटिंगचं बिल पेड केलं पण कसं पेड केलं बाय डेबिट कार्ड डेबिट कार्डचा वापर करून ते सतरा हजार रुपये दुकानदाराला देऊन टाकले बरोबर आहे ना जर डेबिट कार्ड शब्द नसता वाक्य त्याच्या अगोदरच फुलस्टॉप असता वाक्य अगोदरच थांबलं असतं था, तर एस बी आयच्याऐवजी टू कॅश अकाऊंट असतं पण त्यांनी मेन्शन केलं म्हणून टू एस बी आय अकाउंट ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम संपला कम्प्लीट झाला हि तर मी टॅली मार्क्स काढून ठेवतो आहे पण पुढचं जे काम आहे पुढचं काम म्हणजे टोटल करायचं काम हे टोटल करायचं काम मी तुमच्यावर ढकलून देतो आहे तुमच्यावर सोपवते आहे तुम्ही मात्र व्यवस्थित टोटल करताल आणि फुल प्रॉ फुल प्रॉब्लेम दोन्ही पेजेस जेवढे पेजेस तुमचे भरले असतील सगळ्यांचा व्यवस्थित फोटो काढून टोटल करून मला होमवर्क सेंड करा ओके नक्की लक्षात आलं प्रॉब्लेम नंबर सिक्स आपला कम्प्लीट झालं आहे आता नीट लक्ष द्या आता सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम कम्प्लीट झाला आहे पण आज तुम्हाला क व्हिडिओ सेंड केल्यानंतर तर सगळ्यात महत्त्वाचं आजचा व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्या उद्या उद्या म्हणजे अर्थात बुधवारी बुधवारी मी तुम्हाला प्रॉब्लेम नंबर सेवन पण सेंड करतो आहे तो मी दाखवणार नाही ते जी मी पी डी एफ फक्त सेंड करतो आहे तो तुम्ही व्यवस्थित स्वतःहून सोडवा कारण कसं आहे एका आठवड्यात जर एकच प्रॉब्लेम झाला आपला तर ते बॅचेस लेक्चर कंप्लीट व्हायला हो टॉपिक कंप्लीट व्हायला हो भरपूर वेळ लागल त्यामुळे किमान एका आठवड्यात आपले दोन प्रॉब्लेम्स तरी झाले पाहिजेत एक प्रॉब्लेम जर मी दाखवतो आहे तर एक प्रॉब्लेम तुम्ही स्वतःहून सोडवायला काय हरकत आहे सेम तसाच टाकणारे फक्त अमाऊंट्स ट्रान्झॅक्शन थोड्याफार चेंजेस मी करेल तर प्रॉब्लेम नंबर सेवन उद्या म्हणजे बुधवारी मी तुम्हाला फक्त त्याची पी डी एफ सेंड करतो आहे तुमच्याकडं बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार चार दिवस आहेत चार दिवसात तुम्ही तो स्वतःहून सोडवा काय आणलं एखादं ट्रान्झॅक्शन जमत नसेल तर मला फोन करून विचारा मी तोंडी एक वेळ फोनवरनं सांगू शकतो पण मला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करून विचारलं तर मला व्हॉट्सअपवर टाईप करून मला ते जमणार नाही व्यवस्थित फोन करून विचारा मिस कॉल द्या वाटलं तर पण मला फोन करून काय आणलं तर विचारा तुमच्याकडे चार दिवस आहे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सॉरी बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार बरोबर चार दिवस तुम्ही त्यात घालवा पण व्यवस्थित चार दिवसात तो प्रॉब्लेम नंबर सेवन जो मी पाठवते तो सॉल्व करा तुमचंच झाल्यानंतर मी रविवारी नेक्स्ट वीक म्हणजे नेक्स्ट रविवारी म्हणजे बाबा किती तारीख येईल तर बाबा आज किती तारीख होती आज तारीख होती आठ तारीख म्हणजे पुढच्या रविवारी येते सॉरी किती माझ्यामध्ये पंधरा तारीख येईल बरोबर आहे पंधरा नाही चौदा तारीख येते मग साहजिक आहे चौदा तारखेला नेक्स्ट संडेला मी हे जो सोल्युशन जो मी प्रॉब्लेम नंबर सेवन पाठवणार आहे त्याला सोडवायला मी तुम्हाला चार दिवस देणार आहे आणि त्याची जी आन्सर कॉपी असेल जे त्याचं सोल्युशन असेल ते मी रविवारी सेंड करेल ग्रुपवर तुम्ही फक्त मग काय करा माझा आन्सर मी सेंड केल्यानंतर तुमचे तुमचा प्रॉब्लेम आणि माझा प्रॉब्लेम व्हेरीफाय करून घ्या तुम्हालाच कळल की बाबा काय काय आहे किंवा तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे का ओके नक्की कळलं मग एक प्रॉब्लेम मी दाखवलंय एक प्रॉब्लेम मात्र आता तुम्ही करायचा आहे ओके बाय